सो आज आपल्याला पाहायचं आहे स्ट्रक्चर ऑफ अँथर. तर तुम्हाला माहीत आहे अँथर हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि ॲक्च्युली जर हा म्हणजे स्टेमन वगैरे. सो स्टेमन वगैरे जे आहे ते तुम्हाला माहीत आहे कशापासून बनलेलं राहते, अँथरपासून म्हणजे अँथर लोब्सपासून बनलेलं राहते, देन कनेक्टिव्हपासून आणि फिलामेंटपासून बनलेलं राहते. सो अँथर लोबमध्ये काय ॲक्च्युली, आता आपल्याला हे स्ट्रक्चर पूर्ण डिटेलमध्ये बघायचं आहे, त्याचं इंटरनल स्ट्रक्चर घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही अँथरचं सेक्शन घ्याल, ट्रान्सवर्स सेक्शन, ठीक आहे, टी एस घ्याल, तेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. हे खाली दाखवलेलं आहे मी. सो मी एकच पार्ट काढलेला आहे, तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर काढायचं आहे. सो त्या अगोदर आपल्याला पाहायचं आहे या अँथर लोबमध्ये काय, अँथर लोबमध्ये असतात पोलन सॅक. काय असतात? पोलन सॅक. आणि एका पोलन सॅक सॉरी एका या अँथर लोबमध्ये काय असतात, दोन पोलन सॅक असतात. सो या दोन अँथर लोबमध्ये किती पोलन सॅक राहतील, चार टोटल. एवढं लक्षात ठेवायचं की अँथर लोबमध्ये काय असतात, पोलन सॅक असतात. आणि एका अँथर लोबमध्ये किती पोलन सॅक राहतील, दोन पोलन सॅक राहतील. आणि दोन अँथर लोबमध्ये किती पोलन सॅक राहतील, चार पोलन सॅक राहतील. सो आता बघायचं आपल्याला डिटेलमध्ये. तुम्हाला माहीत आहे की ॲक्च्युली स्टेमनला आपण मायक्रोस्पोरोफिलसुद्धा म्हणतो. सो स्टेमन जो आहे हा दोन पार्टपासून बनलेला राहतो, अँथर आणि फिलामेंटपासून. कशापासून बनलेला राहतो, अँथर आणि फिलामेंट. देन खूप जास्त प्रमाणात जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहेत त्यांच्यामध्ये जे अँथर असतो ते कसं असते, बायलोब. आता बायलोब कशाला म्हणतात, तर हे तुम्हाला इथं दिसत आहे स्ट्रक्चरमध्ये, एक लोब आणि दुसरं लोब, म्हणजे त्याला म्हणून म्हटलेला आहे बायलोब, त्याला डायथिकससुद्धा म्हणतात. सो नंतर आहे की ॲक्च्युअलमध्ये प्रत्येक लोबमध्ये किती पोलन सॅक असतात, दोन. देन साहजिक गोष्ट आहे, दोन लोबमध्ये किती पोलन सॅक राहतील, फोर. म्हणून या अँथरच्या स्ट्रक्चरला काय म्हटलेलं आहे, टेट्रास्पोरॅन्जिएट. लक्षात ठेवा, काय म्हटलेलं आहे, टेट्रास्पोरॅन्जिएट, म्हणजे फोर पोलन सॅक असतील तिथं प्रेझेंट असतील. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे आपण, टेट्रास्पोरॅन्जिएट. देन नंतर आता आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये काय बघायचं आहे, ट्रान्सफर सेक्शन बघायचं आहे कशाचं, अँथरचं. आता आपण सेक्शन घेतलेलं आहे, फॉर एक्झाम्पल ट्रान्सफर सेक्शन घेतलं, किंवा त्याला आपण इंटरनल स्ट्रक्चरसुद्धा म्हणू शकतो, कशाचं, अँथरचं. देन आता तुम्हाला माहीत आहे अँथर हे दोन पार्टपासून बनले राहते, म्हणजे टी एस जेव्हा घ्याल तुम्ही तेव्हा समजेल तुम्हाला, एक अँथर वॉल आणि एक दुसरा पोलन सॅक. सो सेक्शन घेतल्यानंतर आता अँथर वॉल जे आहे ते फॉलोईंग पार्टपासून बनले राहते, फोर पार्ट राहतात. तुम्हाला माहीत आहे कुठले कुठले, एक राहतो आउटर मोस्ट इपिडर्मिस, देन इपिडर्मिसच्या जस्ट बिलो कोण प्रेझेंट असतो, एंडोथेशियम, त्याच्याच जस्ट बिलो प्रेझेंट असतो मिडल लेअर, आणि लास्टली टपेटम का असतो, प्रेझेंट असतो. आता आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक पार्ट बघायचा आहे. सो सर्वात अगोदर दिलेलं आहे इपिडर्मिस. आता इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, हे सिंगल लेअर सेल्ड आहेत, जे की आउटर मोस्ट लेअर काय केलेली आहे, यांनी फॉर्म केली आहे, कशाची, अँथरची. आता साहजिक गोष्ट आहे, आउटर मोस्ट लेअर आहे, सिंगल लेअर आहे. आता साहजिक गोष्ट आहे, सिंगल लेअर आहे, बट हे कसे असतील, थिक असतील, नेचर थिक इन नेचर असेल, यांचं नेचर कसं असेल, थिक असेल. आणि सर्वात महत्त्वाचं फंक्शन हे काय करतील, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतील. कोणाला, आता प्रोटेक्शन कोणाला प्रोव्हाइड करतील, सो एंडोथेशियम आहे त्याच्यामधले प्रेझेंट असलेल्या सेलला, देन मिडल लेअरमध्ये प्रेझेंट असलेल्या सेलला, आणि टपेटममध्ये प्रेझेंट असलेल्या सेलला काय असेल, हे प्रोटेक्शन देत असेल. आणि नेहमी लक्षात ठेवा, सिंगल लेअर सेल आहे आणि आउटर मोस्ट लेअर आहे, कशाची, अँथरची. आणि काय प्रोव्हाइड करत असेल, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करत असेल. आणि साहजिक गोष्ट आहे, सिंगल लेअर असल्यामुळे आणि हे काय असतील, ॲक्च्युली कॉम्पॅक्ट लेअर जे असतील, म्हणजे याच्यामध्ये स्पेस वगैरे, दोन सेलमध्ये स्पेस वगैरे तुम्हाला दिसणार नाही. सो नेक्स्ट आहे एंडोथेशियम. आता एंडोथेशियम काय, सो एंडोथेशियम तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही बघितलं स्ट्रक्चर, तर इपिडर्मिसच्या जस्ट बिलो कोण प्रेझेंट असतो, एंडोथेशियम प्रेझेंट असतो. आणि याच्यामध्ये प्रेझेंट असलेले सेल जे आहेत ते कसे अरेंज केलेले असतात, रॅडियली इलॉंगेटेड. आता रॅडियली इलॉंगेटेड म्हणजे सरळ असे उभे, ठीक आहे. देन रॅडियली इलॉंगेटेड अरेंज केलेले असतात आणि हे सिंगल लेअर असतो. देन नंतर आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये प्रेझेंट असलेले सेल हे कसे असतात, डिप्लॉइड इन नेचर. नेहमी लक्षात ठेवा, यांचं हे कसे असतात, डिप्लॉइड इन नेचर, म्हणजे टू सेट ऑफ क्रोमोझोम्स असतात तिथं प्रेझेंट असतात. देन आता लास्टली सर्वात महत्त्वाचं फंक्शन जे आहे ते आहे एंडोथेशियमचे सेल हे कसे असतात, हायग्रोस्कोपिक इन नेचर असतात. हायग्रोस्कोपिक इन नेचर म्हणजे हे मॉइश्चर काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. काय करतात, मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात. सो म्हणून याला म्हटलेलं हायग्रोस्कोपिक इन नेचर.
मॉइश्चरमध्ये आता वॉटर ड्रॉपलेट्स वगैरे असतील, ठीक आहे, हे काय करू शकतात, ते ॲब्झॉर्ब वगैरे करू शकतात. देन नंतर जस्ट बिलो द आपण इपिडर्मी एंडोथेशियम आहे, त्याच्या जर तुम्ही खाली पाहिलं तर तुम्हाला दिसणार आहे मिडल लेअर. सो मिडल लेअर काय, मिडल लेअर हे एकदम कोणाच्या खाली प्रेझेंट असते, एंडोथेशियमच्या खाली प्रेझेंट असते. देन नेहमी लक्षात ठेवा हे कशी असते, टेम्पररी. टेम्पररी म्हणजे कधी कधी कुठल्या कुठल्या प्लांटमध्ये दिसते, कुठल्या कुठल्या प्लांटमध्ये दिसत नाही, किंवा कुठल्या कुठल्या प्लांटमध्ये प्रेझेंट असते बट लाँग लास्टिंग नसते, म्हणजे विशिष्ट काळापर्यंतच राहते. सो आता तुम्हाला माहीत आहे की हे टेम्पररी का बरं आहे, कारण की याच्या वरची जे लेअर आहे ते आहे एंडोथेशियम, आणि एंडोथेशियमचं नेचर कसं आहे, हायग्रोस्कोपिक, म्हणून हायग्रोस्कोपिक नेचर असल्यामुळे एंडोथेशियम काय करणार आहे, मिडल लेअरची थोडीफार काय करणार आहे, त्याला ॲब्झॉर्ब किंवा कन्झ्युम किंवा एंगल करण्याचं काय करणार आहे, काम करणार आहे. देन नंतर तुम्हाला माहिती आहे की मिडल लेअर हे कोणत्या सेल्सपासून बनले राहते, पॅरेन्टायमेटस सेल्सपासून बनले राहते, आणि हे 3-4 लेअर राहते, ठीक आहे. लास्ट सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे मिडल लेअरमध्ये, तो नेहमी लक्षात ठेवायचा की इट्स स्टोअर स्टार्च, किंवा स्टोरेज सेंटर जे आहे काय ॲक्ट करते, कोण, मिडल लेअर, कशासाठी, स्टार्चला काय करते, स्टोअर करते. देन लास्ट पॉईंट इथं जो आहे तो आहे सर्वात महत्त्वाचा टपेटम. कोण आहे, टपेटम. लक्षात ठेवा की टपेटम मधले जे सेल आहेत ते कसे असतात, पॉलीप्लॉइड असतात आणि पॉलीन्युक्लिएटेड असतात, म्हणजे खूप जास्त न्यूक्लियस काय असतात, एकाच्यात प्रेझेंट असतात. देन नंतर याचं महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते आहे स्पोरोपोलिनिन काय करतात, हे सिक्रेट करतात. आणि लास्ट लेवल लक्षात ठेवसाल, आता जे डेव्हलपिंग पोलन ग्रेन राहतील, कशामध्ये, आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे, हे डेव्हलपिंग पोलन ग्रेन जे आहे राहतील कशामध्ये, आहे ते मिडल लेअरच्या जस्ट बिलो, ठीक, खाली. सो या टपेटममध्ये आतमध्ये जे पोलन ग्रेन राहणार आहेत हे डेव्हलपिंग आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट होऊन राहिली, यांची पूर्ण डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, डेव्हलपिंग आहे, ठीक आहे. सो यांना फंक्शन जर प्रोव्हाइड करत असेल किंवा यांना यांच्या ग्रोथसाठी काय लागणार आहे, न्यूट्रिशन लागणार आहे, तर साहजिक गोष्ट आहे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते, टपेटम करते. तर ॲक्च्युली याच्यामध्ये स्पोरोपोलिनिन प्रेझेंट असते आणि स्पोरोजिनस सेल्ससुद्धा काय असतात, प्रेझेंट असतात, जे की काय करतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात, कोणाला, डेव्हलपिंग पोलन ग्रेनला. पोलन ग्रेनला आपण अगोदरसुद्धा पाहिलेलं आहे, काय म्हणतो, मायक्रोस्पोरसुद्धा म्हणतो.